भिडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, बसची काच फोडली, भिडेंवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, जयस्तंभ चौकात केली घोषणाबाजी। आंदोलनादरम्यान बसवर दगड मारणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतले ताब्यात। महात्मा गांधींच्या वडिलांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। आज बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका काँग्रेस कार्यकर्त्याने एसटी बसला दगड मारून बसची काच फोडल्याची घटना घडली आहे। काल भिडेंविरोधात जिल्ह्यात काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यानंतर आज दिनांक 30 जुलैला दुपारी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिडेंविरोधात एकत्र येत घोषणाबाजी केली, तसेच भिडेच्या पोस्टरला जोडे मारले। यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी संभाजी भिडे हा विकृत मनोवृत्तीचा माणूस असून राज्य व केंद्र शासनाच्या मनात जराही देशप्रेम असेल तर शासनाने या विकृत माणसाविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली। तद्वतच उद्या संभाजी भिडेंना खामगावात पाय ठेवू देणार नसल्याचा इशाराही यावेळी राहुल बोंद्रे यांनी दिलाय। दरम्यान हे निषेध आंदोलन सुरू असताना एका काँग्रेस कार्यकर्त्याने काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन मलकापूरकडे जाणाऱ्या एका एसटी बसवर दगड फेकला व त्यामध्ये बसची काच फुटली। त्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे। मनोहर भिडे हा अत्यंत विकृत मनोवृत्तीचा असा व्यक्ती आहे, त्याला आपल्या घटनेवर विश्वास नाही, त्याला मनुवादाची घटना मंजूर आहे, त्याला आपलं राष्ट्रगीत मान्य नाही, त्याला आपला राष्ट्रध्वज मान्य नाही, त्याला आपल्या राष्ट्रपित्याबद्दल आदर नाही। संपूर्ण जग ज्या महात्मा गांधींच्या समोर झुकतं, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील परदेशात गेल्यानंतर सर्वात आधी महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या समोर झुकतात, त्या महात्मा गांधींबद्दल हा मनोहर भिडे नावाचा विकृत व्यक्ती जो आहे तो त्यांची बदनामी करणारा बोलला। त्यामुळं देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील संपूर्ण काँग्रेस या मनोहर कुलकर्णीचा निषेध करण्यासाठी उतरत आहे। बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं देखील आणि बुलढाणा तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या मनोहर भिडेचा धिक्कार करतोय, याच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही मागणी आम्ही केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला करतोय। जर यांच्या मनामध्ये थोडं देखील देशप्रेम असेल तर या विकृत मनोवृत्तीच्या मनोहर भिडेवर निश्चितपणे केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशद्रोहाचे गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर यांच्यामध्ये देशप्रेम नाही हे सिद्ध होईल। मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मनोहर भिडेचा तीव्र निषेध करतो। उद्या मनोहर भिडे खामगावमध्ये येणार आहे असं आम्हाला समजलं। या मनोहर भिडेला, या विकृत मनोवृत्तीच्या मनोहर भिडेला आम्ही खामगावमध्ये पाय ठेवू देणार नाही।